नमस्कार मंडळी काय मजेत ना हो मजेत तर तुम्ही असणारच तसे तुम्ही कायमच मजेत असता पण सध्या काय बजेट म्हणा किंवा आपला कोर्स म्हणा काय सगळं एकदम ओकेच चाललेलं आहे सगळं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण केवायसी म्हणजे नक्की काय आहे त्याच्यानंतर केवायसीला कोणकोणती कागदपत्रं आवश्यक आहेत केवायसीची सुरुवात का झाली त्यातला लागणारे कागदपत्र जे आहेत ते एकदाच द्यायला लागतात का अनेकदा द्यावे लागतात त्याच्याशी संबंधित काही फ्रॉड्स पण होऊ शकतात का इनॅश म्हणजे नक्की काय असतं या अनेक संकल्पना आज आपण याच व्हिडिओमध्ये शिकून घेणार आहोत त्याच्यावर खूप माहिती मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आता वळूयात के वाय सी म्हणजेच नो युअर कस्टमर किंवा नो युअर क्लायंट म्हणजे नक्की काय असतं आता तुम्ही केवायसी म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर दोन कागदपत्रं नक्की आली असतील कुठली एक म्हणजे पॅन कार्ड आणि एक म्हणजे आधार कार्ड आता या दोन्ही डॉक्युमेंटचा उपयोग काय असतो हा आपण जरा थोडासा विचार करूयात आता जर मी म्हटलं की मी रचना रानडे विश्वास ठेवणार का तुम्ही तुम्ही ठेवणारच आपला चॅनल आहे ना तुम्ही तर माझ्यावर विश्वास ठेवाल पण मी जर एखाद्या अज्ञात शहरात गेले आणि त्यांना मी सांगितलं मी रचना रानडे आणि त्यांनी नाही ओळखलं तर कशी माझी ओळख कशी पटवून द्यायची सो जेव्हा मी पॅन कार्ड दाखवते माझं की हे बघा हे माझं पॅन कार्ड त्याच्यावरनं माझी माहिती पडते की होय मीच रचना रानडे आहे बरोबर किंवा मी एखाद्या जर दिल्लीमध्ये गेले आणि तिकडे एखाद्या कार्यक्रमासाठी गेली असेल हॉटेलमध्ये चेक इन करायचं असेल तर ते मला ॲड्रेस प्रूफ मागतात आता मी असं नाही सांगू शकत अहो शपथ मी अमुक अमुक ठिकाणी पुण्यात राहते मी अमुक अमुक का म्हटलंय तुम्हाला कळलंच असेल नाही तर तुम्हाला माझा पत्ता कळेल बरोबर पण हा पत्ता माझा नक्की काय आहे हे कळण्यासाठी मी काय दाखवू शकते माझं आधार कार्ड ओके okay. आता तुम्ही तू तू एक्झाम्पल दिलंस ते हॉटेलचं दिलंस बँकांचं आणि हे सगळं डॉक्युमेंट्स का मागण्याचा काय संबंध आहे तर आता लॉजिकली विचार करा मी जेव्हा बँकेत खातं उघडते तेव्हा आम्ही मी बँकेबरोबर अनेक आर्थिक ट्रान्झॅक्शन्स करत असते बरोबर अनेक वेळेला पैसे जमा करते पैसा तिकडनं विड्रॉ करते आता हा पैसा कुठून येतो काय येतो मी कोण आहे हे बँकेला माहिती नको तर नक्कीच माहिती हवं सो थोडक्यात बँकेला माहिती हवं की ज्या व्यक्ती बरोबर बँक व्यवसाय का, काही प्रकारचं व्यवहार करते ती व्यक्ती नक्की कोण आहे ह्याची है, बँकेला जर खात्री पटवून घ्यायची असेल तर त्याच्यासाठीच बँक के वाय सी ओके okay, परंतु ओके आता बँक काय करेल जनरली बँका म्हणतात तुम्ही स्वतः आमच्या बँकेत या आणि तुमची ओरिजिनल पॅन कार्ड ओरिजिनल झेरॉक्स आणि और ओरिजिनल आधार कार्ड आणि त्यांच्या झेरॉक्स अर्थात फोटोकॉपी घेऊन या बरोबर हे बऱ्याच बँका सांगतात आणि काही बँका आजकाल ज्या टेक्नॉलॉजिकली एकदम ऍडव्हान्स आहेत त्या म्हणतात की काय यायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ केवायसी करू शकता सगळे डॉक्युमेंटेशन पूर्ण होऊन जाईल प्रत्येक बँक टू बँक ही प्रोसेस बदलू शकते ओके हे झालं नॉर्मल बँक अकाउंट वगैरे उघडण्याच्या संदर्भात पण तुम्हाला जर गृहकर्ज घ्यायचं असेल तर काय गृहकर्ज घ्यायचं असेल तर फक्त पॅन आणि आधार कार्डवर संपला का विषय नाही गृहकर्जाला जनरली जास्ती डॉक्युमेंट्स लागतात ती कुठली लागू शकतात बघून घेऊ आता मी आली पिरेमल फायनान्सच्या वेबसाईटवरती हे ही एक एन बी एफ सी आहे म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे आता हे काय काय प्रकारचे कर्ज देतात कर्ज अर्थात लोन काय काय प्रकारचे देत आहेत बघूयात ते गृह कर्ज देत आहेत व्यवसायासाठी कर्ज देत आहेत किंवा पर्सनल लोन देत आहेत आता तुम्हाला जर कुठल्याही याच्यापैकी कर्ज घ्यायचं असेल उदाहरणार्थ गृह कर्ज घ्यायचं असेल तर तुम्ही कुठले डॉक्युमेंट सबमिट करायला लागतात ह्याच्यासाठी मी खाली आले आणि इथे तुम्ही क्लिक करू शकता डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर होम लोन इथे क्लिक केल्यावर तुम्हाला कळेल की होम लोनसाठी काय काय लागू शकतं तर आत्ता आपण बघितलं त्याच्याप्रमाणे पॅन कार्ड लागतंय बघा आधार कार्ड लागतंय आहे काही ऍड्रेस प्रूफ तुम्ही कुठे राहताय राहण्याच्या रह, ठिकाणी तुमचं प्रूफ लागेल किंवा प्रॉपर्टीचे काही डॉक्युमेंट्स आहेत तुम्ही जर नोकरदार असाल तर काय काय तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतात स्वतःचा व्यवसाय असेल तर काय डॉक्युमेंट्स लागतात ही सर्व व्यवस्थित यादी त्यांनी दिलेली आहे पण पिरेमल फायनान्स फक्त हे कागद बघत नाहीत तर तुम्ही ज्या हेतूने हे लोन घेत तेही बघून घेतात सो तुम्ही पिरामल फायनान्सकडून तुम्हाला उदाहरणार्थ गृह कर्ज जर घ्यायचं असेल तर त्याच्याशी संबंधित तुम्हाला जास्ती माहिती हवी असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे बघायला विसरू नका आता या केवायसीची खरी गरज तरी काय आहे जाणून घेऊयात ना एका सोप्या उदाहरणार्न जाणून घेऊयात हे आहेत अन्या शेठ आणि अन्या शेठ काय करतात माहिती आहे का दररोज नित्य नियमाने न चुकता दर दररोज जातात बँकेत आणि किती पाच लाख रुपये कॅश जमा करून येत आहेत एकदा दोनदा तीनदा नाही 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 तीनच दिवस नाही बघा बघा कॅलेंडर उंटून चाललंय अनेक दिवस झाले तरी ह्यांची आपले कॅश जमा करणं चालूच आहे महिने झाले आणि आता वर्ष लोटत आलेले की आण न चुकता पाच पाच लाख रुपये कॅश जमाच करतोय आता काय झाले बघा पोलीस म्हणा किंवा सी आय डी म्हणा किंवा अगदी खरं म्हणलं तर ह्याला ईओडब्ल्यू म्हणजे इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग या काही अधिकाऱ्यांना काही शंकेची पाल त्यांच्या मनात चुकचुकली आहे की हे नक्की काय प्रकार आहे हा शेट नक्की आणतायत तरी कुठनं पैसे एवढे सो त्याच्यासाठी हे लोक आले आता बँकेमध्ये बँकेत हे अधिकारी विचारतात की हे आन्या शेट बद्दल आम्हाला जरा माहिती द्या बरं नक्की खरं नाव काय कुठे राहतात काय आहे आता तुम्ही विचार करा बँकेकडे जर केवायसी नसेल तर ते माहिती देऊ शकले असते का नाही आणि म्हणूनच तुम्हाला आता लक्षात आलं असेल की अशा काही कारणांसाठी सुद्धा आपण इंग्लिशमध्ये इन्व्हेस्टिगेशन म्हणतो काही गडबड झाली आहे का ह्याच्यासाठी जर बँकांना काही मदत करायची असेल अथॉरिटीजची अधिकाऱ्यांची तर केवायसी नक्कीच उपयोगी होऊ शकतं इनफॅक्ट फेब्रुवारी दोन हजार पाच साली केवायसी पहिल्यांदा आर बी सर्व बँकांना करणं बंधनकारक केलं आणि हे सगळं करण्याच्या मागचं एकच ध्येय एकच ध्येय होतं की तुम्ही अँड मनी लॉन्डरिंग म्हणा मनी लॉन्डरिंग म्हणजे काय काळा पैशाची किंवा पैशाची अफरातफर म्हणा किंवा तुम्ही म्हणू शकता की अनेक वेळेला जे टेररिझम वगैरे होतं त्याचं पण फंडिंग त्याच्यासाठी जे पैसे अनेक वेळेला हे कॅश ट्रान्झॅक्शन थ्रू फिरवा फिरवी करून केले जातात या सगळ्यांवर आळा बसावा म्हणूनच के वाय इंट्रोडक्शन झाली आता पुढच्या प्रश्नाकडे बोलूया की कि केवायसी किती वारंवार करायला लागतं म्हणजे एकदाच करायचं का काय म्हणजे कसं असतं सो so, याच्यासाठी आम शुअर sure, तुम्ही सगळ्यांनी बँक अकाउंट तर नक्कीच उघडलंय काही जणांनी लोन पण घेतलं असेल सो so, एकदा जर तुम्ही नक्की केवायसी केलेलं आता परत कधी करायचं ह्याच्यासाठी काही आरबीआयनी काही बँकांना नियम घालून दिलेत का नाही ते आता आपण थोडं बघून घेणार आरबीआय काय सांगतं बँका तुमच्याकडे जेवढे ग्राहक आहेत ते आधी सगळ्यात समोर तुमच्यासमोर पाहिजेत हे कोण कोण म्हणजे फिजिकली नाही पाहिजेत कोणकोण ग्राहक आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजेत बरोबर आता या सर्व ग्राहकांना तुम्ही तीन श्रेणींमध्ये या सर्वांचं विभाजन करा एक म्हणजे लो रिस्क ज्यांच्याकडे काही जोखीमच नाही ओके मीडियम रिस्क मध्यम जोखीम आणि हाय रिस्क थोडी जास्ती जोखीम असू शकते आता जोखीम म्हणजे काय पद्धतीची आपण बघूयात आरबीआय म्हणत की जे कस्टमर्स तुमच्याकडे हार्डली कधीतरी येऊन एखादी ट्रान्झॅक्शन करून जातात खूप सिनियर सिटीजन्स आहेत असं आपण विचार करूयात आजोबा आहेत कधीतरी वर्षात ना एक दोन वेळेला येऊन एखादी ट्रान्झॅक्शन करून गेले संपला विषय हे कदाचित लो हे जनरली लो मध्ये येतात कमी जोखीम कॅटेगरीमध्ये येतात आणि इथे जर आपण म्हणलं हाय रिस्क म्हणजे काय भरपूर ट्रान्झॅक्शन करताय तुम्ही आपले अनाशेठांसारखे बरोबर पण जरुरी नाही की हाय वाले म्हणजे फ्रॉडवालेच असतील काहीच गरजेचं नाही फॉर एक्झाम्पल मी पण कदाचित बँकेसाठी हाय रिस्कमध्ये येऊ शकते कारण जर मला माझ्या बिझनेससाठी सारखे चेक जमा करायला लागत असतील कारण काही वेळेला कॅश जमा कॅश विड्रॉ करायला लागत असेल काही वेळेला वॉट एव्हर सो जर ट्रान्झॅक्शन जास्त झालं तर मी हाय मध्ये सुद्धा येऊ शकते आणि या दोघांचे मध्ये कुठेतरी म्हणजेच मिडीएफ रिस्क वाले कस्टमर आता बँक काय सांगते जे तुमचे हाय रिस्क वाले असतील तर दर दोन वर्षांमधन एकदा किमान ह्यांचे परत केवायसी करायचं ह्याला म्हणतो आपण री केवायसी रिपीट केवायसी परत एकदा केवायसी करून घ्यायचं हे लोक जे आहेत ह्यांचं दहा वर्षांमधन एकदा तरी केवायसी करून घ्या परत ओके आणि हे जे लोक आहेत ह्यांचं साधारण निदान एक आठ वर्षांमधनं एकदा तरी केवायसी करून घ्या आता आरबीआयने काय सांगितलं अहो निदान आठ वर्षातून तरी एकदा करा काही बँका काय म्हणतात ठीक आहे आम्ही तुम्ही तर कमीत कमी, कमी आठ वर्षांमधून एकदा सांगितले आम्ही दर चार वर्षांनी करू किंवा आम्ही दर तीन वर्षांनी करू हे प्रत्येक बँक टू बँक परत हा नियम बदलू शकतो आय होप तुम्हाला हे नक्की कळालेलं आहे की केवायसी म्हणजे काय री केवायसी म्हणजे रिपीट केवायसी म्हणजे काय पण केवायसीच्या संदर्भात काही फ्रॉड होऊ शकतात का लगेच बघून घेऊ सो आता केवायसी करणं बंधनकारक आहे हे कळालंय का तुम्हाला पण एक गोष्ट बंधनकारक नसली तरी करू शकता लाईक बटन हाणा त्याला काय फुकट असतं ते जरा युट्यूबला कळतं की अरे जे कोण हा व्हिडिओ बघतायत त्यांना हा व्हिडिओ आवडलाय म्हणून मग ते काय करतात अजून जास्ती लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवतात आणि म्हणून लाईक बटन हाणं फार महत्वाचं आहे ठीक आहे आता केवायसी बद्दल तर तुम्हाला बेसिक गोष्टी कळालेल्या आहेत पण केवायसी जर नाही केलं तर काय हा प्रश्न उरतो बरोबर केवायसी नाही केलं तर बँकेकडे पूर्ण अधिकार असतात की तुमचं अकाउंट ते फ्रीज करू शकतात फ्रीज म्हणजे ब्लॉक करू शकतात तुम्ही त्या मधून पैसे नाही काढू शकत माश्याला आता तुम्हाला कदाचित असं जर आता बघता बघता जर असं जाणवलं असेल की अरे बापरे मलाही आठवत नाही मी ह्याच्या आधी केवायसी कधी केलं होतं आणि तेवढ्यात तुमच्या मोबाईलवर आला की हा एस एम एस आता एस एम एस तुम्ही जर मी अगदी थांबते माझ्याकडे न बघता त्या एस एम एस कडे नीट बघा बरं काही तुम्हाला काही याच्यात गंडवलंय का असं वाटतंय का बघा बरं मी पण बघते काय समजलं दोन महत्वाच्या गोष्टी एक म्हणजे तुम्ही जर नंबर बघितला मधले मी काही एक्स एक्स केलेले आहेत पण हा खरोखर मला स्वतःला एस एम एस आला होता म्हणून तुम्हाला दाखवा असं मला वाटलं अशा नॉर्मल नंबरवर ना असे नंबर मेसेजेस येत नाहीत केवायसी करायला जेव्हा कुठलीही बँक केवायसी करा ह्याच्यासाठी जर कुठला एस एम एस दिला तर त्यांच्या व्हेरीफाईड आयडीवरनं तुम्हाला हा मेसेज येतो उदाहरणार्थ पिरेमलचं जर काही मेसेज येणार असेल तर त्यांची काही अक्षरं पिरमल फायनान्सच्या काही अक्षरं त्याच्या देऊ शकतात किंवा आपण वेगळी उदाहरणं जर घेतली की एसबीआयचं असेल तर त्यांची काही अक्षर येतील सीचं असेल तर त्यांची येतील आय सी एस जे काय असतील सगळ्यांची काही ना काही अक्षरं येतील मध्ये आणि ही अक्षर व्हेरीफाईड असतात त्या एस एम एस प्रोव्हायडरकडनं ओके दुसरी गोष्ट काय तुम्हाला लक्षात आली की ह्यांनी या व्यक्तीने काय दहा मिनिटात व्हेरीफाय केला नाही तर गेलं आता कामातच गेलं हे सगळं म्हटलं तुम्हाला काय वाटलं पाहिजे दया कुशतो गडबड आहे असं तुम्हाला ते वाटलं पाहिजे की दहा मिनिटात बँक करेल का असं की दहा मिनिटात द्याने तर गेलं असे काही एस एम एस आले तर त्यांना मस्तपैकी आपण डिलीट करून टाकायचं असतं ओके यांना काही रिस्पॉन्ड करू नका तुम्हाला जर असं वाटलं की अरे बापरे माझं खरंच केवायसी राहिलं असेल तर थेट बँकेत जा बँकेत विचारा माझं केवायसी राहिलं आहे का राहिलं असेल तर त्यांना झेरॉक्स कॉपी म्हणजेच फोटोकॉपी द्या आणि विषय संपवा कुठल्याही थर्ड पार्टीला किंवा कोणत्याही वेगळ्याच वेबसाईटवरती तुमचे डॉक्युमेंट्स प्लीज अपलोड करू नका खूप मोठा फ्रॉड होऊ शकतो अजून एक शेवटची महत्त्वाची गोष्ट जेव्हा पण तुम्ही तुमच्या पॅन कार्डची म्हणा आधार कार्डची म्हणा फोटोकॉपी देताय कुठल्या कारणासाठी देताय फॉर या या कारणासाठी देते हे खालती कारण पण मेन्शन करा म्हणजे या कारणासाठी दिलेलं डॉक्युमेंट भलत्याच कारणासाठी वापरलं जाणार नाही चला केवायसी तर e e e आता समजलेला आहे आता एक अजून छोटीशी संकल्पना शिकून घेऊ की त्याचं नाव आहे ई नॅश म्हणून वाचू नका ई नॅशच आहे ते ह्याचं फुल फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिक नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस बापरे फार जड वाटते ना कॉन्सेप्ट काळजी नका करू मी आहे ना आपण एक सोप्या उदाहरणात समजून घेऊया आता आलेले ते मन मन्या काय झालं तू एवढा एवढा का चेहरा पडून बसलाय काय झालं गाडीचा विसरलो काय झालं काय त्याने क्रेडिट स्कोर कमी झाला अरे 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 हे असं करतात बघा काही काही जण तुम्ही जर गाडीची ईएमआय घेतली ई गाडीसाठी जर लोन घेतलं असेल तर ईएमआय भरायचं विसरू कसं शकतात ते काय आता असं आहे का की ते लक्षात ठेवायला पाहिजे आणि दर त्या त्या तारखेला बँकेत जाऊन पैसे भरून यायला पाहिजेत अहो गरजच नाही त्याची तुम्ही सगळ्यात सोपं काय करू शकता बँकेच्या मध्ये जायचं मध्ये गेल्यानंतर इनॅश नॅश एनेबल करायचं म्हणजे काय बँकेच्या ऍप मध्ये जाऊन तुम्ही सांगायचं की या या अमुक अमुक तारखेला अमुक अमुक रक्कम माझ्या खात्यातनं वजा करा डेबिट करा आणि ज्या बँकेकडनं किंवा ज्या एन बी एफ सी कडनं संस्थेकडनं पतसंस्थेकडनं ज्यांच्याकडनं लोन घेतले त्यांच्या अकाउंटला जमा करा आहे की नाही सोप्पा मग तुम्हाला दरवेळेला लक्षात ठेवायचं आणि भरायचे काही कटकटच नाही इनॅसच्या द्वारे एकदा सांगितलं की दर महिन्याला आपोआप तुमचे इन्स्टॉलमेंट भरत राहतात काही काळजीच करायचं कारण नाही लक्षात कस खुश झालाय बघा पण एक मिनिट बँकेत तेवढे पैसे ठेवा नाही तर खरं नाही शनिवारचा व्हिडिओ म्हणल्यावर काय गृहपाठ तर आलाच की नाही आता गृहपाठ काय की तुम्ही तुमच्या जे काय बँक अकाउंट्स आहेत त्यांना तुम्ही व्यवस्थित केवायसी केला आहे की नाही एकदा चेक करा तुमच्या बँकेमध्ये किंवा तुमच्या बँकच्या ॲपमध्ये ई नॅश ही सुविधा आहे का नाहीये हे पण एकदा बघून घ्या आणि असेल आणि गरजेची वाटत असेल तर एकदा काय कशी प्रक्रिया तर बघून घ्या आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल ह्याच्यातनं तुमच्या ज्ञानात भर पडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तुमच्या परिवारातल्या लोकांबरोबर शेअर करायला विसरू नका का कारण चॅनल माझा नाही ना आपला आहे